नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, विद्यार्थ्यांना आता शालेय पोषणाअंतर्गत न्यूट्रिटिव्ह स्लाइस म्हणजे बिस्किट मिळणार आहेत, तर ते बिस्किट वाटप कशा प्रकारे होणार सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा काय महत्वाचे अपडेट MDM न्यूट्रिटिव्ह स्लाइस बाबत. शालेय पोषण योजनेअंतर्गत न्यूट्रिटिव्ह स्लाइस बिस्किटे शाळेपर्यंत पोहोचवत आहेत, या संदर्भात याचा वाटप कसा करायचा अशी विचारणा काही शिक्षकांकडून होत आहे. त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे. दिनांक 8 सप्टेंबर 2021 महाराष्ट्र शासनाचे पत्रानुसार या योजनेअंतर्गत महिन्याचे 24 दिवसाकरता पुढील प्रमाणे शाळांना साठा वाटप सुरू झालं आहे. येत्या 1 ते 5 करता तांदूळ 1, बाजरी 1, ज्वारी 2, नाचणी 1, सोयाबीन 1 असे एकूण 6 पाकिट प्रति विद्यार्थी मिळत आहेत. येत 7 ते 8 करता तांदूळ 1, बाजरी 2, ज्वारी 2, नाचणी 2, सोयाबीन 2 असे एकूण 9 पाकिट प्रति विद्यार्थी मिळत आहेत. वरीलप्रमाणे साठा प्राप्त झाल्यानंतर एकाच वेळेस टप्प्याटप्प्याने विद्यार्थी किंवा पालकांना बोलून येत्या 1 ते 5 विद्यार्थ्याला प्रत्येकी 6 पाकिट तर येत्या 7 ते 8 विद्यार्थ्याला प्रत्येकी 9 पॅकेट वाटप करायचे आहेत. प्रत्येक पॅकेट 120 ग्रॅम वजनाचे असून त्यात 16 स्लाइस बिस्किटे आहेत. 1 ते 5 विद्यार्थ्यांनी आठवड्यातून 5 दिवस दररोज 4 बिस्किटे खायचे आहेत, तर 7 ते 8 विद्यार्थ्यांनी आठवड्यातून 5 दिवस दररोज 6 बिस्किटे खावायचे आहेत. अशा सूचना विद्यार्थी पालकांना आपण द्यायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडायचं लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.